नमस्कार मित्रांनो तर आज आपण बोलणार आहोत शेळीपालन आणि प्रशिक्षण तर बऱ्याच मित्रांना असा प्रश्न पडलेला पीड़े आहे की शेळीपालन करायचं आहे मग प्रशिक्षण घ्यावं का तर मित्रांनो शेळीपालन हा काय आजकाल आलेला व्यवसाय नाही हा बऱ्याच काळापासून चालत आलेला व पिढ्यानं पिढ्या चालत आलेला व्यवसाय आहे आणि आत्ताची पिढी सोडली तर मला तर काय आठवत नाही की अगोदरच्या पिढीत कोण प्रशिक्षण घेऊन शिळेपर्यंत किंवा तुम्ही विचारा जेव्हा मेंढराचा कळप येतो तुमच्या शेताशेजारी किंवा कुठंही तुम्हाला दिसेल त्यांना विचारा मामा तुम्ही प्रशिक्षण कुठं घेतलं तर सध्या जे ही फसवेगिरी निघाली आहे प्रशिक्षणाच्या नावाखाली तर त्याच्याविषयी कुणीतरी आवाज उठवला पाहिजे ना तर मित्रांनो बरेच असे नवीन मित्र आहेत जे उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगलेले आहेत तुमच्या माझ्यासारखे तर यांना काय केलं जातं आपलं शेतीशी आता जे शेतकरी आहेत ते तर मुळात प्रशिक्षण घेतच नाहीत पण जे नवीन आहेत की ज्यांना मोठं काहीतरी करायचं किंवा मोठा व्यवसाय उभा करायचा आहे भविष्यात त्यांना वाटतं की करताना सगळं चांगलं करावं व प्रशिक्षणही घ्यावं व सगळं होता येईल तेवढं ते ते कुठेही किंमत मोजायला ते तयार असतात तर मित्रांनो अशा वेळी काय होतं फुजगत होते आणि त्यात हे जे प्रशिक्षणवाले जे काही बकरी आहेत यांचं फावतं तर मित्रांनो होतं काय आपल्याला नसतो अनुभव आणि हे काय करतात माहिती आहे का फक्त कागदावरचं शिक्षण देतात त्यात प्रॅक्टिकल नसतं त्यात अनुभव नसतं त्यात शे शेळीपालन शे कसं फायदेशीर शे होईल याची माहिती नसते शिळीच्या जा जाती कोणत्या फक्त एवढ्या चार पाच गोष्टी सांगतात बेसिक ज्या तुम्हाला बी लवकर समजत नाहीत किंवा ते असं बी सांगणार नाहीत की तुम्हाला मार्केटिंगमध्ये घेताना काय कसं घ्यावं लागेल खरेदी कशी करावी लागेल विक्री कशी करावी लागेल खरेदी ही सोपी आहे पण त्याचे सगळ्यात जास्त विक्री विक्री करणं मार्केटिंग करणं किती अवघड आहे ह्याचाही तिथं ताळमेळ नसतो तर मित्रांनो मी सांगेल प्रशिक्षण तुम्ही घ्या मी तुम्हाला नाही म्हणणार नाही पण प्रशिक्षणाच्या अगोदर तुम्ही अनुभव घ्या हो कारण अनुभव हाच तुमचा सगळ्यात मोठा गुरु आहे तो नाही तुम्हाला प्रशिक्षणाच्या नावाखाली पैसे घालवायची कुठं गरज आहे अगोदर तर मी म्हणतो तुम्ही अनुभवातनं शिका तुम्ही प्रत्येक फार्मवाले प्रत्येक फार्म बघा एक एक गोट फार्म बघा तुम्ही की काही काही ठिकाणी तर आता फार्मवर सध्या प्रशिक्षणाचाच चालू आहे पण शक्यतो अगोदर तुम्ही माहिती घेत चाला किंवा जेव्हा जेव्हा एखादी मेंढराची टोळी ये वगैरे येईल तुमच्या गावाकडे किंवा तुम्ही त्यांना विचारा माहिती तुम्ही त्यांना विचारू शकता काही सध्या अडचण नाही किंवा जे जे जुने शेळी पालक कि आहेत किंवा एखाद्या शेतकऱ्याचे जेव्हा बायको शेळी घेते एखादी बांधावरचा बांधावर आता आपण बऱ्याच वेळेस बघतो की शेतात काम कामाला जाताना बाया हमकासे एक दोन एक दोन शेळ्या असतात तर या बायांनी कुठून घेतलेला असतो व प्रशिक्षण कारण हे या अनुभवातून शिकलेले असतात तसं मित्रांनो जर आपल्याला यशस्वीच उद्योजक व्हायचं असेल तर प्रशिक्षणाचा ना आपला काळीचाही संबंध नाही तरीही तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं असेल तर ही नीट चौकशी करून व चांगल्या ठिकाणी व मूळ तुम्हाला सगळं मूळ त्या विषयाचा तुम्हाला गाभा सगळा समजला पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही प्रशिक्षण घ्या व जिथं तुमची फसगत होणार नाही अशा व्यक्ती कडेच तुम्ही प्रशिक्षण घ्या पण माझ्या मते तर नव्वद टक्के तुम्ही जर नस सगळं करणार असाल व तुमच्याकडे एक मोठा अनुभव असेल तर प्रशिक्षण ह्यासारखी क्षुल्लक गोष्ट तुम्हाला कुठेही नडू देणार नाही तर मित्रांनो इच्छा आणि चिकाटी व कष्ट करण्याची जिद्द जर तुमच्यात असेल तर मित्रांनो तुम्ही कुठल्याही उद्यो उद्योजकात कुठल्याही उद्योगात तुम्ही यशस्वी व्हाल व एक यशस्वी व्यावसायिक बनाल याची नक्कीच मला खात्री देतो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार